दिनांक 27 मार्च 2024 रोजी APMC पोलीस ठाण्यास एक रौनक भानुशाली ज्यांचं एक दुकान आहे मसाला मार्केट APMC त्याच्यामध्ये स्वस्तिक ट्रेडर्स नावाने, ते एका त्यांच्या नोकराला घेऊन पोलीस ठाण्यास आले. त्या नोकराचं नाव राकेश पटेल असं आहे आणि त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये तो काम करताना 23 किलो वेलची अशी चोरली असा त्यांचा त्याचा आरोप होता आणि त्याच्याविषयी ते तक्रार नोंदवण्याकरता पोलीस ठाण्यास आले होते. त्या चौकशी करता तिथे त्या नोकराबरोबर चौकशी करता त्याला खूप मारहाण झाल्याचं आम्हाला दिसून आलं. त्याबाबत म्हणून मग अधिक तपासणी केली, त्याला रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि त्यांच्या जखमाबाबत त्याची तपासणी करून घेण्यात आली आणि त्याच्यानंतर 2 गुन्हे या पोलीस ठाण्यास नोंद करण्यात आले. एक म्हणजे जे मालक आहेत त्यांची जी चोरीची तक्रार होती ती 23 किलो त्यांनी वेलची त्यांनी चोरलेली आहे त्याबद्दल त्यांचा एक गुन्हा नोंद करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्या नोकराला मारहाण झालेली आहे त्याचं राकेश पटेल त्याची तक्रार घेतली गेली. ती तक्रार अशी होती की मालकाने आणि ते जुने नोकर जे आहेत मालकासोबत त्याच दुकानात काम करणारे त्या अशा 6 जणांनी मिळून त्याला खूप बेदम अशी मारहाण केली होती. त्याला हाताबुक्क्यानी लाठीनी अशी मारहाण करून त्याचे व्हिडिओज तयार करण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्याला गुन्ह्याची कबुली दे अशा पद्धतीने त्याला सांगून त्या पद्धतीने देखील व्हिडिओ करण्यात आले होते. अशा त्याची तक्रार मग त्या नोकराची घेण्यात आली आणि कलम 326 त्याचप्रमाणे 341 त्याला तिथे बसवून ठेवण्यात आलं त्या बाबतीत आणि इतर जी भादवीचे जे दंडसंहितेचे जी कलम आहेत त्यानुसार ती कलमानुसार तक्रार घेतली गेली आणि जे मालक आहेत दुकानाचे ते व ते जुने नोकर त्याचे जे होते इतर साथीदार 5 अशा 6 लोकांना या गुन्ह्यामध्ये दिनांक 27 रोजी अटक करण्यात आलं आणि त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना 30 मार्चपर्यंत त्यांची पोलीस कोठडी रिमांड त्यांना देण्यात आलेलं आहे.